हरियाणातील बहादूरगडमध्ये अंदाधुंद गोळीबार करून INLDचे प्रदेशाध्यक्ष नफेस सिंह यांची हत्या करण्यात आली. या खळबळजनक घटनेचा CCTV फुटेज आता समोर आले आहे. CCTV मध्ये दिसत आहे की हल्लेखोर बराच वेळ कारमध्ये बसून गुन्हा करण्यापूर्वी नफेस सिंह यांची वाट पाहत होते. समोर आलेले CCTV फुटेज घटनास्थळापासून काही अंतरावरील आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या याच कारमधून शूटर आले होते. घटनास्थळाच्या आजूबाजूला लावलेल्या CCTV कॅमेऱ्यांमध्ये पोलिसांना एक संशयास्पद कार दिसली आहे. पोलीस वाहनाचा नंबर शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही. हत्येला अनेक तास उलटूनही पोलिसांना अद्याप आरोपींचा शोध लागू शकलेला नाही. नफीस सिंहच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी 2 DSP आणि विशेष टास्क फोर्स तपासात तैनात करण्यात आले आहेत. नफीस सिंह राठी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बहादूरगड रुग्णालयात नेण्यात आला आहे. त्यांच्या 2 सुरक्षा कर्मचाऱ्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. हरियाणा पोलिसांनी 7 जणांविरुद्ध FIR नोंदवला आहे. पोलिसांनी माजी आमदार नरेश कौशिक, माजी अध्यक्ष आणि विद्यमान अध्यक्ष सरोज राठी यांचे पती रमेश राठी आणि काका सासरे कर्मवीर राठी, मेहुणे कमल राठी, माजी मंत्री मांगेराम यांना अटक केली. मांगेराम राठी यांचा मुलगा सतीश राठी, नातू गौरव आणि राहुल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 हल्लेखोर होते. कारमधून आलेल्या शूटर्सनी नफीस सिंह राठी यांच्यावर हल्ला केला. दरम्यान हल्लेखोरांनी त्यांच्या फॉर्च्युनर कारवर मागून गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. गोळीबार करणाऱ्यांनी राठी यांच्या गाडीवर 40 ते 50 राऊंड गोळीबार केल्याचे बोलले जात आहे. या हल्ल्यात नफीस सिंह राठी यांचा मृत्यू झाला, तसेच त्यांच्या एका सुरक्षा कर्मचाऱ्यालाही जीव गमवावा लागला. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.